या सामन्यासाठी चालू असलेल्या सामन्यासाठी आपली उपस्थिती गरजेची आहे आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय जोरदार टाळणे स्वागत करूया टीम सुखदरचा वन मॅन आर्मी मिस्टर राजवीर दरम्यान या ठिकाणी टेटवलीचे सुपुत्र सन्मान्य गणपती शंकर क्षीरसागर यांना विनंती करेत की आपल्या शुभ मॅन ऑफ द मॅच ची राजवीरला द्यायची आहे मिस्टर राजवीर ठरले त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द चे मान करी चला ऑल सेट प्रसाद रसाळ यांच्याकडून बक्षिसांचा वर्षा होतोय एका ओव्हर मध्ये चार चौका ठोका एक हजार रुपयाचा कॅश प्रेज पटकवा त्यांना संपर्क साधा असं चला पाच बॉल मध्ये चार चौकार मारा एक हजार रुपयाचा बंटी कॅश प्राईज पटकवा पाचवली संघाचा वर्मियन आर्मी मिस्टर बंटी आपल्याला पाहायला मिळत आहेत पाचवली टीमने या स्पर्धेतली मोठी उलट पर केली मागच्या मॅच मध्ये बलाढ्य श्रीरामनगर टेटवली संघाला पराजित करत विजयाने सुरुवात केली होती चार बॉल मध्ये तीन चौकार ठोकायचे आहेत चार बॉल मध्ये तीन चौकार ठोकायचे आहेत एक हजार रुपयाचं कॅश प्राईज पटकवायचं आहे पाचवलीकर मोठ्या संख्येने आले ते सुरुवात जबरदस्त झाली होती हो आता तीन बॉल ला इथे तीन पाहिजेत तर दरम्यान या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकचा जर विचार केला तर आपण पाहतोय स्वेत आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळतात ऑन साईडला ड्राईव्ह केला यावेळेला मात्र सिंगल भेटेल सिंगलच्या माध्यमातून संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना बोर्ड रोडवरती आतापर्यंत दहावा झालेत आठ बिन बात आठ करण रन रेट बाराचा आपण पाहतोय ही सरासरी जर शेवटपर्यंत पाहायला मिळाली ही सरासरी जर शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली तर नक्कीच मजा येऊ शकेल तर त्याच वेळेला मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय समोरच्या दिशेने ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव नक्कीच घेतली जाईल बंटी आणि अक्षय ही जोड गोळी आज मैदानावरती पुन्हा एकदा आपला अधिराज्य गाजवताना पाहायला भेटेल अक्षय जो की पहिल्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी देखील ठरला होता सुरेख त्यांनी फटकेबाजी केली सुरेख गोलंदाजी यावेळेला देखील तेवढीच सुरेख फटकेबाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतोय खूप वर्षे टेनिस क्रिकेट खेळणारा स्टार काडू पाचवली संघासाठी संकट मोचक ही कामगिरी पार पाडतोय षटक क्रमांक एक चा खेळ संपला आणि टीमची धाव संख्या दहा या आकड्यावरती पोहोचले बिनबाद दहा किंग ऑफ क्रिकेट अर्शल किंग यांची कमेंट दत्ता येलकर ओ हो यावेळेला या सुरे गोलंदाजी अ सोपर दॅट अ सोपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अक्षय बॅक टू द दलियन मोठा धक्का बसतोय टीम पाचवली संघाला ओ हा चेंडू अतिशय सुरेख स्विंग विकेट खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या प्रेमात पडले आता चांगले स्विंग मिळते या ठिकाणी गोलंदाजाला अप्रतिम गोलंदाजी सार्थक यांची दोन बॉल दोन चौकार एक हजार रुपयाचा कॅश प्राइस नो बॉल चा इशारा संधी होती इथे पाचशे रुपये तरी मिळवायला जीत निश्चित होतो कोही भी अर्जुन बन सकता है सामने मोत हो तो अभिमन्यू बनना चाहिए परंतु यावेळेला बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाहीये सार्थकच्या या उर्जचं पृथ्थकरण बघा या ठिकाणी पहिला डब्लू त्याच्यानंतर सिंगल नो वरती पुन्हा दोन धावा आल्या अशा पद्धतीचं पृथ्ककरण गोलंदाजी मार्ग वरती परंतु यावेळेला समोरच्या दिशेने बंटीने बॉल ठोकलाय चेंडू चालला आउट ऑफ द पार्क चार धावांसाठी नाही आता नाही दरम्यान या ठिकाणी अजून देखील दोन चौकार ठोकले तर कॅश प्राईज येऊ शकेल इथे बंटीसाठी संधी आहे इथे बंटीसाठी संधी आहे इथे परंतु यावेळेला काय घडलंय बघूया ओहो अचूक थ्रो संदीप भागवत लहानपणी गोठ्यांचा गेम बऱ्याच वेळा खेळले आणि तोच त्यांना आता इथे उपयोगी पडला अचूक थ्रो हेच तर खासियत होती फलंदाजाला बॅक टू द द्यावेल पाठवलं मोठा धक्का दिला टीम पाचवलीला विवेकजी इथं ते लहानपणी बऱ्याच वेळा कुटाच्या कोंडावरती जायचे संतोष भागवत संदीप भागवत श्याम भागवत सुहास भागवत यांच्यावर गोठ्यांनी खेळायचे आठवण त्याने देखील इथे आता कुठेतरी ताजी केली आहे विवेकजी इधा ते नगरी नगरीमध्ये जबरदस्त माहोल हो ओहो सुरे गोलंदाजी सुपर गोलंदाजी षटक देखील या ठिकाणी संपलं आफ्टर टू वर्स धाव संख्या अठरा लॉस ऑफ टू विकेट पहिलाच बॉल खराब टाकलाय बिमर टाकण्याचा प्रयत्न दंडित केलाय पंचाने गोलंदाजी वरती बॉलर आहे बॉलर कोण बॉलर कोण आहे केतन आलाय केतन म्हात्रे नाव सध्या खूप गाजत इथे टेनिस क्रिकेटमध्ये परंतु इथे केतन भागवतला देखील अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल यावेळेला चांगलं कम बॅक तर स्ट्राईक वरती आता आशिष असतील गोलंदाजी ब्रह्मास्त्र राहिले पाचवली कारण टीम टीमला गोलंदाजीच्या जोरावरती चारे मुंड्या चित केलं पहिल्याच मॅच मध्ये चाळीस बनवल्या होत्या जकडून ठेवलं गोलंदाजी करताना नो बॉलचा इशारा वन टू थ्री तिसऱ्या एफर्ट मध्ये सक्सेसफुली बॉल रोखला दोन दवा इथे वाचवल्यात नोय दोन 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 कीर्ती सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत तर त्याचबरोबर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंथांच्या भूमिकेमध्ये मिस्टर श्रेयस तेटांबे हे दोन्ही जे खेळाडू आहेत ऍज अ पंच म्हणून ओ यावेळेला पाऊल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता धावा मिळाल्या नसत्या केतन भागवत पुन्हा एकदा हा चेंडू चांगला टाकलाय खुटाच्या कोण टीमला संधी आता इथे भगवान जब बी देता च्पर फाड के देता मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल आयुष्यात संघर्ष करण्याची वेळ आली तर निराश होऊ नका परमेश्वर एक असा डायरेक्टर आहे जो कठीण रोलने मी बेस्ट ऍक्टरला देतो आता इथे तुम्हाला संघर्ष करण्याची संधी मिळते त्या भगवंताच्या दृष्टीने कदाचित बेस्ट ऍक्टर तुम्ही इथे ठरू शकता पुन्हा ट्रॅक ट्रॅकवरती सज्ज होतोय दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलंय एकोणतीस धावा झाले वरती संकटमोचक कामगिरी सार्थक आलाय सार्थकला देखील सांगावं लागेल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं यदा यदा ही धर्म शिवती भारत पुन्हा एकदा सार्थकला सांगावं लागेल ज्या ज्या वेळेला माझ्या टीम वरती संकट येईल त्या त्यावेळेला संकटमोचक गोलंदाज म्हणून मी समोर येईल आणि तेच करतोय मिस्टर सार्थक इथे पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघित तर दमदार गोलंदाजी केली एक विकेट घेतली आणि त्याच सार्थकला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पाचारण केलंय हा बॉल चांगला टाकलाय इथे टॅप करण्याचा प्रयत्न मिसपीड होते बॉल चालला आउट ऑफ पार्क चार धावांसाठी हार नाही मानूंगा रार नाही ठाणूगा हे सांगितलंय पुन्हा एकदा क्षेत्रक्षण थोडस ओ हा बॉल सुरेख टाकलाय परंतु नो बॉल असेल नो बॉल आहे इथे एक अवंतर धाव भेटेल नन्नी चिंटी जब दाना लेकर है चढती दीवारों पर फिसलती है मन का विश्वास रगो में साहस भर देता है आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती पर सार्थक को कोशिश करनी चाहिए यस सुपर डिलीवरी गेंजात भी सीधा विक्टों के ऊपर और एक सफलता मिलती हुई मिस्टर सार्थक के खाते में क्या लाजवाब पलटवार वार पे वार हर बार पलटवार मिस्टर सार्थक ऑन फायर अडतीस अडतीस झाल्या रक्षण आता थोडस चेंज होत धोनी अनेक नेमणे प्रसिद्ध क्लीन होतोय मस्के बॅक टू पॅव्हलियन काय जबरदस्त कामगिरी गोलंदाजी ट्रॅक वरती तुहस मस्के या ठिकाणी आमच्या समित आहेत मला अजून देखील त्या मंडणकडच्या हॉस्टेल मधला किस्सा आठवतोय पाच पांडवांचा विशेषतः सुहास बरोबर आणि कैलू होता आमचा त्यावेळेला कैलास मोरे खर तर किस्सा फार रंजक आहे पाच पांडवांची नावं विचारली राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथ पाच पांडव वा जबरदस्त मजा आली होती ती सो असे रंजक किस्से आहेत हॉस्टेल मधले देखील जे सुहास बरोबर आम्ही शेअर करू दरम्यान यावेळेला पुनशे एकदा शानदार गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीचा उत्तम नमुना आपण पाहतोय सागर गोलंदाजीसाठी आलेत माणसाचं आयुष्य नेहमी सागरासारखा ना भरतीचा गर्व असो ना ओ टी अतांगाने विशाल असं व्यक्तिमत्व सागराचा आणि तोच सागरीत बघा बाहेरचा मिडल स्टम्प उद्ध्वस्त केला चांगली गोलंदाजी मिस्टर सागर यांची याही बॉलवरती तेवढी जबरदस्त गोलंदाजी धावचे परंतु इथे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत दोन्ही बॅटर्स धावसंख्या आता पोचते एकोणचाळीस या आकड्यावरती अजून देखील षटकातले चार बॉल रिमेनिंग असतील बाकी असतील बॅक टू द बॉलर धाव मात्र घेता येत नाहीये जकडून ठेवलं इथे अरुण आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक मार्कवर तो बॅटर आहे त्याला एका एका दावेसाठी स्ट्रगल करतायत आई बॉल ऑफ च्या खूपच बाहेर पीच झालाय मिस्टर एक्स्ट्रा बॅटिंग स्कूडबीड वरती एका अवंतर दावेची भर पुन्हा एकदा पालकामध्ये पडते आणि चाळीस धावा स्कॉडबीड वरती समोरच्या ओ या वेळेला मात्र चेंडू चाललाय दोन धावांसाठी डिक्लेअर सोन मध्ये धाव संख्या बेचाळीस एकदा समोरच्या दिशेने ज्या ठिकाणी सागरने अतिशय उत्तम असा क्षेत्रक्षचा नमुना आपल्या समोर सादर केला ओ हाय बॉल चांगला आहे दोन खेळाडूंच्या मधोमा चेंडू चाललाय परंतु तेवढा सुरेख असं क्षेत्रक्ष नेमक्या किती धावा मिळत आहेत बघूया दोन तीन पंचांचा किती दावांचा इशारा संभवत आहे इथे दोन किंवा तीन या तीन दवा मिळतील आणि या तीन दावांच्या जोरावरती संघाची धाव संख्या मात्र आपण पाहिली तर बोर्ड वरती धावा झालेत फोर्टी फाईव्ह सेहेचाळीस धावांचा आव्हान असेल तीस चेंडू मध्ये सेहेचाळीस दवा बनवावे लागतील इथे कुटाचा कोण टीमला सामना जिंकायचा असेल तर नाही झाले 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 ओर 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 तीस बॉल मध्ये सेहेचाळीस धावा बनवायचे आहेत Orali, orzali, orzali. वेलकम पुन्हा एकदा या ठिकाणी मी सागर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपण पाहतो या ठिकाणी सरोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व एक मध्ये पहिला दिवस आणि अर्थात या ठिकाणी आजच्या पहिल्या रजनीचा हा शेवटचा सामना असेल सुरुवात पाचवली टीम कडनं झाली आणि त्याचबरोबर आजच्या दिवसातला शेवट देखील या पहिल्या रजनीचा पाचवलीचा संघ करतोय दरम्यान या ठिकाणी दोन दिवस सुरू असणाऱ्या क्रिकेटचा फेस्टिवल आणि पहिल्या दिवसातला शेवटचा सामना या ठिकाणी चेस करत असताना सेच धवांचं लक्ष कुठाचा कोण संघ फलंदाजी ट्रॅक वरती सागरला आपण ट्राईक वरती पाहतोय या षटकातला पुढचा बॉल ऑन साइडच्या दिशेने ड्राईव्ह केला त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल झोन मध्ये बॉल गेलेला होता कीर्ती कुमार या ठिकाणी मुख्य पंथांच्या भूमिकेमध्ये हा बॉल चांगला टाकलाय फलंदाज बॅक टू द फॅमिलियन कुणाचं नाव तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक छोटी छोटी मुलं देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत मधून आमचा वंश देखील आलाय या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी वंश बारदे आपले काका फिजिओ म्हणून भूमिका पार पाडतात आणि बघितल्यानंतर त्याला ते प्रचंड आनंद झाला संदेश गोडेराव संदेश गोडेराव यांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठाकडे यावं सरोदे समाज विकास सेवा मंडळ कार्यकारिणी सदस्य संदेश गोडेराव यांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठाकडे यावं तर त्याच वेळेला गोलंदाजीवरती अक्षय मागच्या मॅच चे हिरो ठरलेले होते या मॅच मध्ये पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स पर पाहायला मिळतोय का बघूया प्रवीण क्षीरसागर यांचे कमेंट कॉन्ग्रॅच्युलेशन सुखदर टीम सुखदर टीम वरती शुभेच्छांचा वर्षा होतोय अभिनंदन सातत्यानं केलं जातंय दर्जेदार खेळ आपल्याला सुखदर टीम कडनं पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये दोन सामने खेळला दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला सुखदरच्या टीमने आसोनचा संघ दोन सामने खेळला एका मॅच मध्ये विजय एका मॅच मध्ये पराजय टेटवली संघ दोन सामने खेळले एका मॅच मध्ये विजय एका मॅच मध्ये पराजय पाचवली संघ दोन सामने एका मॅच मध्ये विजय दुसरा सामना कंटिन्यू आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर आमचे मित्र संजय येलकर जे पाचवली टीम चे ऑनर आहेत मालक आहेत खूप वर्षे या ठिकाणी त्याने देखील क्रिकेट खेळले संजय येलकर यांनी सो त्यांच्याकडे देखील प्रचंड एक्सपिरियन्स आहे परंतु हे जे युवा खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी हसभवण्याचा प्रयत्न केला जातोय नक्कीच या ठिकाणी लहानपणी अनेक गेम खेळले त्यांनी देखील लगोरी असेल हुतुतू असेल गोट्या खेळणं असेल नक्कीच शाळेतले देखील अनुभव ते शेअर करतील तुमच्या बरोबर मेघना क्षीरसागर यांची देखील कमेंट्स येते कॉंग्रॅच्युलेशन माळुंगे टीम माळुंगे टीमला अजून देखील शुभेच्छा येत आहेत माळुंगे संघ देखील खूपच चांगला खेळला या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुःखद घटना घडली परंतु त्यातून सावरत या सरोदे समाज क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये आम्ही देखील विजेतेपदाचे पदाचे दावेदार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न या टीमने देखील टीम केलाय गाडी जाऊ अहो हा चेंडू आपण पाहतोय सुवास भागवत आलेत पेशाने शिक्षक आहेत दरम्यान या ठिकाणी तर आपण बघितलं ना तर शाळेमध्ये पहिल्या बॅच वर तर बसणारी जी मुलं आहेत ना ती शिक्षकांना कधी विसरत नाहीत आणि बागच्या बॅच वरती बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक कधी विसरत नाहीत अर्थात या ठिकाणी कधी सर आदराने हाक मारतात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय आनंदाचा माहोल आपल्याला या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान देखील पाहायला मिळते खूप छान नियोजन केलंय वैभव धुमाळ यांचे कमेंट्स आपल्यापर्यंत धन्यवाद वैभवजी आपल्या देखील जवळजवळ एक वाजला आणि अशा परिस्थितीमध्ये देखील ऑनलाईन प्रेक्षक हे संपूर्ण स्पर्धा पाहताय तुमचं मी खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन सरोदे समाज विकास सेवा मंडळ दापोली खेड यांच्या वतीनं सरोदे समाज क्रिकेट प्रीमियर लीग पर्व एक भव्य अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दोन रजनीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल आजची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये शेवटचा सामना या ठिकाणी पाचवली वर्षेच कुटाचा कोण अशी महत्वपूर्ण लढत असेल कुठाच्या कोण टीमला जर या स्पर्धेतला अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर सामना जिंकावं लागेल पाचवली टीमने याच्या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये बला आणि या उलटफेर केली आणि याच उलटफेरसाठी पाचवलीचा संघ ओळखला जातोय पाचवली टीमचे जे मालक आहेत संजय एलकर ते आमच्या समेत आहेत अर्थात या ठिकाणी यश व्यावसायिक देखील आहेत मुंबईमध्ये सध्या त्यांचा निवास आहे परंतु गावाची नाळ मात्र तुटलेली नाहीये ज्या ज्या वेळेला समाजाच्या विकासाचा विषय येतो त्या वेळेला देखील नेहमीच सडळ हाताने मदत करणार असं व्यक्तिमत्व आपल्याला संजय येलकर यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते दरम्यान यावेळेला मात्र आपण पाहतोय वंडीचा इशारा येतोय आणि त्याचबरोबर सुहास भागवत सर अजून देखील हिंमत हरत नाहीयेत छोटे मनसे कोई बडा नाही होता टूटे मनसे कोई खडा नाही होता मैदानामध्ये पराजित झालेला माणूस पुन्हा जिंकू शकेल परंतु मनातून पराजित झालेला माणूस पुन्हा जिंकू शकत नाहीत उमेश भागवत यांची कमेंट्स धन्यवाद या ठिकाणी उमेश जी आपलं देखील समीर यादव पाचवली विन विन दिस मॅच हे yes, विन होणार नो no डाऊट पाचवली टीमला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्टर ऑनलाईन कमेंट्स देताना आपण पाहतोय आज तर या ठिकाणी दापोली इव्हेंट्स वरती कमेंटचा पाऊस पडलाय अखिबे देखील मला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे, कमेंट देखील येत आहेत अनेक स्पर्धा आपण करतोय दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरे गोलंदाजी नऊ धावा आतापर्यंत धाव तीन फलंदाज बाद झाले दोन पूर्णांक पाच चेंडूचा खेळ इथे संपलाय आणि हाई चेंडू सुरेख टाकलाय निर्धाव बॉल आलाय षटक क्रमांक तीनचा खेळ संपलाय शेवटचे बारा बॉल अजून देखील बाकी असतील दत्ताराम भारदे यांच्याकडून बक्षीस आले जर सुहास भागवत यांनी तीन चौकार टोकले तर एक हजार रुपये नऊ दावा झालेत दत्ताराम भारदे आणि सुहास भागवत जे की त्यांचे बंधू आहेत बंधूप्रेम प्रेम प्रचंड पाहायला मिळते तीन चौकार डोक्याच्यात एक हजार रुपयाचं कॅश प्राईज पटकवायचंय या ठिकाणी एक हजार रुपयाचं कॅश प्राईज पटकवलं जाईल का आज असोणकरांनी खूप चांगलं नियोजन केलं विशेषतः उत्तम जेवणाची सोय केली आपल्या देखील आयोजकांच्या वतीनं प्रवीणजी क्षीरसागर इथे राहून कमेंट्स करतात सुहास भागवत यांनी एक चौकार ढोकला ना तर आमच्या भाऊ आयरे यांच्याकडून एक हजार रुपयाचं कॅश प्राईज वा दिवसाचा रोज वसूल होऊ शकतो बघया आकोटप्याचा बॉल सुहास भागवत यांना संधी मिळायला पाहिजे वेल फिल्डिंग पाचवली टीम वैभव धुमाळ यांची कमेंट पुन्हा एकदा आपल्या समोर येते धन्यवाद वैभवजी आपल्या देखील आकोटप्याचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा यष्टरेक्षकाला देखील केल, बीट केलंय स्ट्राईक सुहास भागवत यांना मिळाली पाहिजे तब्बल दोन हजार रुपये कॅच चा प्रयोग वाचून दाखव उद्याच्या दिवसामधला जो पहिला सामना असेल तो टेटवली आणि कुटाचा कोण यांच्यामध्ये शार्प सात वाजता चालू होईल दुसरा सामना कोंडे आणि नवशी यांच्यामध्ये असेल तिसरा सामना पाचवली असोंड आणि शेवटचा सामना जो लीग फॉर्मॅट मधला सुखदेर आणि माळुंगे यांच्यामध्ये होईल उद्या सायंकाळी बरोबर सात वाजता पहिल्या सामन्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत तर सर्व संघांना नम्रतेची विनंती असेल आपण वेळेत उपस्थित राहायचं आहे दरम्यान खूप छान बॉलिंग केली उमेश भागवत सातत्यानं जोडले गेलेत आमच्या बरोबर माळुंगचे खरं तर पाचवलीचे खूप मोठे पाठीरे हो हा बॉल चांगला टाकला येते संदीप भागवत यांना कसरत करावी लागते योगा करावा लागलाय विल विलास साळुंके सरांची नीती कुठली तरी आहे ती तीच वापरून चौका टोकायच आहे विलास साळुंके सरांनी जी नीती सांगितली आहे त्या नीतीचा वाप, खुट, खुट। <laughs> खुट, खुट, खुट। वापर डोकला, तर है। <laughs> हाँ। तर या नीतीचा वापर करून जर चौकार ठोकला तर बक्षीस हा या ठिकाणी जबरदस्त माहोल केलाय हो पुन्हा एकदा सुहास भागवत सर ट्रायक वरती सिंगल मात्र भेटेल सुहास भागवत सरांचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर चार धावांवरती खेळतायत हो यावेळेला मात्र टेस्ट क्रिकेटला देखील लाजवेल लाजवी पोलंदा तेरा बॉल चार दवा आजच्या रजनीचा समारोप होतोय सुरुवात पाचवलीने विजयाने केली समारोप देखील पाचवली टीमने विजयाने केलाय दोन सामने दोन विजय आणि त्या ग्रुप मध्ये पाचवली संघ टॉप वरती राहिलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतो या मॅच मध्ये मिस्टर शुभलकर प्लीज वेलकम संदेश घोडेराव संदेश घोडेराव कार्यकारणी मेंबर त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया शुभम एलकर ढरले मॅन ऑफ द मॅच चेन करी आमचे दत्तदा एलकर खुश असतील कारण खरे अर्थानं कौतुक आहे या सर्व खेळाडूंचं मुंबईमध्ये राहणारे खेळाडू आहेत गावाला राहणारे खेळाडू आहेत चांगलं कॉम्बिनेशन आम्हाला पाहायला इथे आमचे माजी पोलीस पाठी देखील इथे आहेत कॉन्फिडन्स ते देखील वाढवत होते अनेक सिनियर ज्युनियर इथे आले खूप चांगला सपोर्ट केला सर्वांचा मनापासून धन्यवाद विश्वास दादा आपलं देखील मनापासून धन्यवाद उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि आपला सर्वांचा निरोप घेतो उद्या मात्र पुन्हा एकदा सायंकाळी सात वाजता पहिल्या मॅच साठी भेटू तोपर्यंत शुभरात्र गुड नाईट शाबाहेर बाय बाय थँक्यू व्हेरी मच मित्रांनो अनंतजी यादव साहेब आपण देखील आवर्जून उपस्थित